कानपूरमध्ये 8 पोलिसांच्या निर्घुण हत्येप्रकरणी उत्तर प्रदेश पोलीस कुख्यात गुंड विकास दुबेला शोधण्यासाठी जंगजंग पछाडतायत, पण आता ह्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. तपासात रडारवर तब्बल 115 पोलीस असल्याची माहिती आता उघडकीस आली आहे. परिसरात कार्यरत अथवा परिसरात वास्तव्याला असलेले पोलीस अधिकारी कर्मचारी विकास दुबेच्या पेरोलवर असण्याची शक्यता आहे. म्हणजेच पोलीस सेवेत काम करूनही विकास दुबेसाठी अंडर कव्हर म्हणून हे 115 पोलीस काम करत असल्याची शक्यता आहे. शोध पथकाकडे तब्बल 115 नंबर सोपवण्यात आले आणि पोलिसांच्या कारवाईची विकास दुबेला कोणत्या पोलिसांना माहिती दिली होती ह्याचा सध्या शोधही घेतला जातोय. दोषी सापडणाऱ्या विकास पोलिसांवरती आता थेट हत्येचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. कानपूर हत्याकांड प्रकरणी आता 115 पोलीस संशयाच्या फेऱ्यात अडकलेले आहेत. कुख्यात विकास दुबेला माहिती कोणी दिली, कोणत्या पोलिसाकडून मिळाली हे सध्या शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.